किसमूर असते. किसमूर म्हणजे आमची वेगळ्या म्हणा मराठीमध्ये. तू किसमूर तुला नंतर कधी वेळ झिंगाची तू किसमूर कधी किसमूरला कधी तरी वेळ काढ आणि मला तो किसमूर कसा बनवतो ह्याचा किसमूर बेस्ट आहे तुला. बेस्ट किसमूर साधा ऍक्च्युली खोबऱ्याचा बरोबर कसं नॉर्मली कसं किसमूर कसा बनवतो. कांदा मिरची बारीक पाहिजे स्टाईल कुठली घ्या लांब लांबट घ्या किंवा छोटी घ्या कांदाची पिसायला घेतली आणि त्याच्यामध्ये मिरची बारीक मोठे नाही बारीक ते पहिल्यांदा घातली ते थोडंसं तेल मला जास्त घालायचं जरा ते काही जास्त लागू नये फ्राय करायचं फ्राय केल्यानंतर मग त्याच्यात येस खोबरं टाकायचं पावडर ते बरोबर नाही वाटत आपलं गावच्या पण तो टाकला त्याला असं फ्राय झाला. फ्राय झाल्यानंतर त्याच्यात झिंगा टाकायचं. झिंग टाकलं ते पाच मिनटं जे परत फ्राय परतून घेतलं की ते ऑटोमॅटिक ताम लाल होतात झिंगा लाल होतात त्याच्यामध्ये झालं झिंगा फ्राय झाली किंवा त्याच्यामध्ये मीठ हळदी पावडर. हळदी पावडर काय असतो हळदी पावडर एक असा प्रोडक्ट आहे की जो आपल्याला आरोग्याला चांगला काही गोष्टी इन्फेक्शन आहे साईड इफेक्ट नाही बरं पडतो तो एक आम्ही वापरतो असते. आणि ते कोथिंबीर गरम मसाला वगैरे काही नाही गरम मसाला एक मी बघितलं की कितीतरी गोवन डिशेसमध्ये एवढं सगळे सांगतात गोवन मसाला गोवन मसाला गोवन मिरची असते पण मसाला खूप कमी असतो.